हाय हॅलो नमस्कार, कशा आहे सर्व सर्वांना? श्री स्वामी समर्थ. तर इकडे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि इकडे मी चहा ठेवलेला आहे. तर तुम्हाला संध्याकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर आता इकडे बघा, मटण आणलेलं आहे. तर आता चहा गाळून घेते. या सर्वांनी चहा घ्यायला. तर आता ह्याच्यात मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. तर हे 1.5 किलो मीठ आहे. तर आता इकडे कांदा कटिंग करून तळायला टाकलेला आहे मी. तर आता इकडे हे मांदा आहे ना, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तेलात हे मांदा चांगलं परतलं ना की त्याचं तेल होऊन जातं, म्हणजे असं ते तरंगत नाही. नंतर आपण ज्यावेळेस रस्सा करतो ना त्यावेळेस मग ते तरंगत नाही, त्याच्यामुळे मग असं तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता इकडे मी मटण चांगलं असं परतून घेते 2-4 मिनटं आणि ह्याला झाकून ठेवून वापलत ठेवते, त्याला अंगचं पाणी सुटतं. तर आता इकडे मी हे बघा कसं रस्सा त्याला असा सुटलेला आहे. तर आता ह्याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे. तर ह्याच्यात ना गार पाणी नाही टाकायचं, कारण गार पाणी टाकलं तर मटण आपलं शिजत नाही. आणि इकडे बघा, आता मी लसूण सोललेले घेतलेले आहेत. तर आता इकडे लसूण मी 10-15 पाकळ्या घेणार आहे सोलून. तर आता इकडे लसूण बघा, आता नवीन हा लसूण आहे ना, तर त्याच्यामुळे मी आता नुसतं असं चोळून चोळून घेणार आहे. असं चोळा ना की पाकळ्या सगळ्याच्या मोकळ्या मोकळ्या होतात आणि पाला लगेच असा निघतो. तर सगळा काही पाला मी काढत बसणार नाही, थोडाफार पाला मी काढणार आहे आणि बाकीचा जेवढा निघेल तेवढा काढणार आहे आणि बाकीचंच ठेवणार आहे, कारण त्यात पण जीवनसत्व असताना म्हणून मी सगळा काही पाला काढत नाही आहे. तर आता इकडे बघा, मी इकडे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि इकडे मी कांदा पण किसून घेणार आहे. तर तो कांदा मी कशासाठी किसलेला आहे, तर माझं लाल तिखट संपलेलं आहे ना, त्याच्यामुळे मी इकडे कांदा किसून घेणार आहे. 2-3 कांदे मी किसणार आहे, कारण माझं लाल तिखट संपलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी असं किसणे कांदा किसला ना की पटकन बारीक पण होतो आणि शिजायला पण वेळ लागत नाही. तर हे बघा, तर आता इकडे असं आपलं सगळं झालं ना, असं मसाल्यांचं वगैरे काम केलं लगेच ते सगळं तिथं लगेच आवरून घ्यायचं आपल्याला, म्हणजे टरपलं वगैरे काय असतील, कांद्याचं वगैरे काय असेल ना ते लगेच किचन असं साफ करून घ्यायचं, म्हणजे जास्त पसर होत नाही. आता इकडे कांदा इकडे मी शिजत टाकलेला आहे. तर आता ह्याला ना मी 5-5 मिनटात हा कांदा शिजून जातो, कारण मी हा कांदा किसलेला आहे ना त्याच्यामुळे. तर आता इकडे मी दुसरा एक कांदा चिरते, कारण कांदा जरा ग्रेव्हीला कमी पडतो म्हणून मी अजून एक कांदा चिरलेला आहे. तर आता हा जो कांदा आहे ना, तर बघा 5-5 मिनटात असा लालसर होतो, त्याचं पाणी सगळं शोषून घेतलं की लगेच हा कांदा वापरला जातो. हा कांदा वापरला की ह्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. तर तेल आपल्या अंदाजपणचे टाकायचं आहे. तर आता हे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर आता ह्याच्यात मी पोह्यांचे 4 चमचे तेल टाकणार आहे. तर आता हा कांदा असा चांगला ब्राऊन झालेला आहे. तर त्याच्यात मी आता खोबरं टाकून घेते. थोडंसं खोबरं मी थोडंसं घेतलेलं आहे, एक बारका तुकडा. तर आता ह्याला ना चांगलं खोबरं पण चांगलं मी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर आता हे खोबरं भाजून झालं की ह्याच्यात मी लसणांच्या पाकळ्या 10-15 टाकणार आहे. म्हणजे काय होतं, आपल्याला ते लसूण कांदा आणि खोबरं एकत्र बारीक करायचं आहे. तर ते तेल जे आहे ना राहील, तर ते सुद्धा आपल्याला त्यात टाकायचं आहे. तर हे बघा, हे असं आता हे बाकीचं इकडं कांदा भाजून घेते ते आता मटणाच्या ग्रेव्हीसाठी. तर इकडे कांदा शिजून कांदा परतून घेते, चांगला भाजून घेते ब्राऊन होईपर्यंत, आणि त्याच्यात खोबरं भाजून घेते. आणि इकडे मसाले वगैरे सगळे थंड होईपर्यंत हा जो दुसरा मसाला आहे ना मिक्सरमध्ये, तो आता मी बारीक करून घेणार आहे, कारण तो जो मसाला आहे ना त्याची पण मी रेसिपी मी अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन चेक करा की थोडंफार जे आपल्याला जर पाहिजे असेल ना आपल्याला लाल तिखट, तर थोडंफार प्रमाणात कसं मिसळायचं, म्हणजे आणि ज्यांना मिसळायचं होत नाही ना त्यांनी मग असं हात वगैरे ह्याला अजिबात लावावं लागत नाही. तर बघा, आता मी बारीक करून घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. तर त्याच्यात मी बुकणं टाकणार आहे. तर आता हे फक्त मिक्सर करून घ्यायचं आहे. खूप म्हणजे खूप छान चटणी होते, अजिबात आपल्याला हाताने वगैरे मिसळायची काही गरज लागत नाही. ह्याचा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन चेक करा. तर आता इकडे बघा, असं लाल तिखट मी छान असं करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडे मी ग्रेव्ही पण करून घेतलेली आहे, सॉरी मसाले पण करून घेतलेले आहेत. तर इकडे बघा, शिवमची कशी लुडबुड चाललेली आहे. त्याला सुक्क मटण म्हणलं की त्याला फार आवडतं ना, त्याच्यामुळे तो वाटच बघत होता कधी मटण होतं त्याची, कारण त्याला खूप आवडतं सुक्की भाजी मटणाची. तर आता इकडे मी सुक्के मटण करण्यासाठी थोडंसं त्यातला अर्धा मसाला आहे ना, तो इकडे मी टाकलेला आहे परतायला. तर हा 2 मिनटात अगदी ना आपला परतून होतो. तर कारण मी आधी ह्याचे मसाले भाजून घेतलेले आहेत सुके कोरडे कढईमध्ये, तुम्ही बघा असे बघितलंच असेल.
तर आता ह्याच्यात थोडंसं मी अळणी टाकणार आहे. लाल तिखट टाकलं, 2 मिनटं त्याला परतून घेतलं आणि आता इकडे ह्याच्यात मी अळणी टाकलेलं आहे. तुमच्याकडे अळणी थोडंफार कमी जास्त असेल किंवा नसेल, जर असेल तर टाका, नाही तर मग गरम पाणी टाका. तर आता ह्याच्यात मी ह्याला तेल सुटेपर्यंत मी आता ही ठेवणार आहे 5 मिनटं. तर इकडे मी कोथिंबीर वगैरे चिरून घेतली तोपर्यंत. आता ह्याला बघा, ग्रेव्ही किती छान झालेली आहे माझी, खूप म्हणजे खूप छान होती ग्रेव्ही. आणि आता ह्याच्यात मी चिकन सॉरी मटनचे पीस टाकून घेते. आणि इकडे आता हे 1.5 किलो मटन आहे ना, तर सगळे पीस मी इकडं काढून घेतलेले आहेत आणि छान शिजलेले आहेत हे पीस. तर आता ह्याला ना मी चांगले एक जीव सगळा करून घेणार आहे, छान असं परतून घेणार आहे. आणि मी मीठ काय टाकणार नाही आहे, कारण मगाशी मी मीठ वापरताना टाकलेलं आहे आणि आता चटणी मिसळताना पण भरपूर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ काय टाकणार नाही. आता हे अळणी आहे ना, आता ही जी भाजी करून घेणार आहे मी. तर ते मटण तिकडं वापरलं ठेवलं आहे मी सुकं. आता इकडे अळणी आहे ना, तर त्याची ग्रेव्ही करायला ठेवलेली आहे मी इकडे. तर त्याची पण ग्रेव्ही ना खूप छान होते. आता हे बघा, मटण इतकं छान वापरलेलं आहे ना, मस्त एकदम छान असं झणझणी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप छान झालेलं आहे. आणि शिव बघा कसं आतून बाहेर करतो आहे. तर इकडे बघा, मटण असं मस्त झालेलं आहे. आणि हे बघा, रश्यासाठी पण ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. तर आता ते ग्रेव्ही आहे ना, तर त्याच्यात मी अळणी टाकून घेणार आहे. आणि जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढं मी गरम पाणी टाकणार आहे, कारण थंड पाणी नाही टाकायचं अजिबात. तर आता इकडे हे बघा, मस्त अशी कढी करून घेतलेली आहे मटणाची मी. त्यात एकसुद्धा मी पीस टाकलेला नाही आहे, नुसत्या अळणीचा रस्सा केलेला आहे. तुम्ही ना असं एकदा मटण करून बघा, एक मस्त म्हणजे एक नंबर छान होतं, मस्त असं बघा. तुम्ही बघू शकता तुम्ही कढी बघा किती छान झालेली आहे मटणाची. बघा रस्सा मस्त होता असा, नक्की करून बघा, कारण मी ह्याच्या भरपूर रेसिपी सोडलेल्या आहेत. आता इकडे मी भाकरी करायला घेतलेली आहे. तर आता इकडे मी भाकरी वगैरे करून घेते मस्त अशा, कारण संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते आणि मी आज लवकर स्वयंपाक करायला घेतलेला, कारण मला जरा दुसरा पण जरा कामावर करायचं होतं. कारण आता मुलांची शाळा चालू होती, कारण मुलांचे आता हॉस्टेल पण चालू होणार आहे, त्याच्यामुळे त्यांची धावपळ चाललेली आहे उरकायचं. तर आता इकडे सगळं काम झालं माझं स्वयंपाक वगैरे. बघा इकडे लागलीच मी गॅस इकडं क्लिनिंग करायला घेतलेला आहे. तर उद्या आहे माझ्या सासऱ्यांचा शनिवार, तर मी इकडे गॅस घासायला घेतलेला आहे. तर हा गॅस रोज तर आपण कपड्यांनी वगैरे पुसून घेतोच कॉटनच्या, पण हा ना घासल्यानंतर धुयायचं नाही, असा कॉटनच्या ओला कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पुसून घ्यायचा आहे, तर छान निघतो असा पण. तर सर्व असा पुसून घ्यायचा आणि अजून एकदा हे जो कापडा आहे ना तो चांगला धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अजून एकदा पुसून घ्यायचा. म्हणजे काय होतं ना, 2-3 पाण्याने ते कापड 2 वेळा धुवून घ्यायचं आणि 2 वेळा आपल्याला गॅस पुसून घ्यायचा आहे. अजिबात पाण्याची गरज लागत नाही. पाण्याने जर गॅस धुतला ना तर आपले ते बर्नर जे असतात ना ते खराब होतात, चालत नाहीत, मग त्याचे मग चालतच नाहीत आपले ते, मग गॅस मग लवकर खराब होतात, मग ते गंजतात वगैरे, मग खूप प्रॉब्लेम येतो त्याचा. मग त्याच्यामुळे मग असं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि असा छान असा गॅस पुसून घ्यायचा आहे. अजिबात म्हणजे गॅस तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा गॅस तुम्ही सगळा असा धुवू शकता, पण रोज नाही धुवायचा गॅस. तर मी असा ओल्या फडकीने रोज पुसून घेते, कारण गॅस लगेच खराब होतो. आणि माझी 3 बर्नरची शेगडी आहे ना, त्याच्यामुळे मी असेच कॉटनच्या कपड्याने रोज पुसून घेत असते. आता बघा सगळा किचन कट्टा सगळा आवरलेला आहे, मस्त असं क्लिनिंग छान झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ह्या रेसिपीने व्हिडिओ कसा वाटला. तर आता सगळीकडे माझं क्लिनिंग मस्त झालेलं आहे आणि इकडे छान अशा भाकरी पण करून झालेल्या आहेत मस्तपैकी. तर चला तर मग आता इकडे सगळा कचरा आवरून घेते, झाडं वगैरे मारून घेते मस्त असा. आता फ्रीजमध्ये बघा, फ्रीजचं क्लिनिंग पण तुम्हाला दाखवायचं आहे, पण बघूयात आता मुलांची शाळा चालू झाली की मग त्यानंतर तुम्हाला दाखवेन, कारण आता खूप मला धावपळ आहे त्याच्यामुळे नाही दाखवू शकत. चला तर मग सबस्क्राईब करून ठेवा. सगळं काम माझं आवरून झालेलं आहे, स्वयंपाक पण झालेला आहे आणि सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. बघा तुम्ही बघू शकते असं क्लिनिंग केलं ना की सगळं साफ करून ठेवलं ना की सकाळचा आपल्याला ना अजिबात घाई वगैरे होत नाही. सकाळचं आपलं मोठं आपलं सकाळी उठल्या आपलं थोडंफार आपल्या गॅसवरून हात फिरवलं ओला फडक्याने तरी होऊन जातं. आणि असं बेस किचन असं स्वच्छ करून ठेवायचं, सकाळी आपल्याला उठल्या काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता आमच्याजून जेवणं व्हायचे, जेवलेली भांडी मी थोड्या वेळेला मी घासणार आहे. तर इकडे बघा सगळं आवरून झालेलं आहे. तर आता शिवमचं काय चाललं आहे तुम्हाला दाखवते. तू जेवण करतो आहे दाखवते तुम्हाला मी. झालं का जेवण?
इकडे जेवण करायचं चाललेलं आहे. टीव्हीच्या किती पुढे बसलंय. कार्टून बघायला चाललेलं आहे. जेवण करतोय. 8:30 वाजले आहे. मग सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता सगळं जेवायचं आणि मग थोडेफार भांडे. चला तर मग आता सगळं कामच झालेलं आहे. मस्तपैकी सगळं चिकन सॉरी मटन सुक्का पातळ केलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असली तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ह्या दोन रेसिपी माझ्या कशा वाटल्या. तर चला मला अजून व्हिडिओचा एडिटिंग करायचा आहे. आणि आता 8:30 वाजले आहेत. त्यामध्ये मी जेवण वगैरे करतो. आणि चला तर मग आता सगळं माझं काम आवरलेलं आहे. थोडंफार झाडं मारून घेते आणि जरा बाहेर गॅलरी जाऊन बसते. म्हणजे जरा फ्रेश वाटेल थोडंसं. चला तर मग परत भेटूयात असंच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. शुभ रात्री.